विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मुलांनो, आज आपल्याला पाचवीच्या आपल्या अभ्यासक्रमातील पाठ 14 चित्र संदेश हा शिकून घ्यायचा आहे. तर चला मुलांनो शिकून घेऊया. मग बघूयात चित्र संदेश कोणाला म्हणतात ते. या पाठात चित्रातून काही सामाजिक संदेश दिले आहे. बघा, या पाठातून चित्रातून काही सामाजिक संदेश दिले आहेत. तर मुलांनो, सामाजिक संदेश म्हणजे जिथं आपण जातो काही ठिकाणी बघा असे चित्र लावलेले असतात. जसं आपण गार्डन मध्ये गेल्यावर आपल्याला दिसतं की फुलं झाडं तोडू नका. ओके, मग पाण्याचं ठिकाण असलं, पिण्याच्या पाण्याचं तर लिहिलेलं असतं, पाणी वाया घालवू नका असं लिहिलेलं असतं आणि एक चित्र काढलेलं असतं. तर मुलांनो, असे संदेश भरपूर ठिकाणी लिहिलेले असतात जे आपल्यासाठी चांगले असतात आणि जे लोक अशी वर्तणूक करत असतात त्यासाठी हे संदेश वाचून ते ऍटलीस्ट त्या संदेशाप्रमाणे वागत असतात. तर मुलांनो, आपल्याला या पाठातून हेच शिकून घ्यायचंय की चित्रातून जो आपल्याला संदेश दिलेला असतो तो कसा आपल्यासाठी आपल्या या जीवनात उपयोगी असतो. तर बघूया, बघा हे चित्र बघायचे आपल्याला. पहिलं चित्र बघा, इथे दाखवलं गेलेलं आहे बस मध्ये किंवा बस मधून बाहेर थुंकू नये असं तुमच्या पहिल्या चित्रामध्ये दाखवलं गेलंय. बघा, काही लोक असतात मुलांनो जे बस मध्ये थुंकतात, बसला अतिशय घाणेरडी करत असतात, मग तिथं आपल्याला पुन्हा बसायला आपल्याला आवडत नाही आणि अतिशय घाणेरडी बस झाल्यामुळे मग तिथं दुसरं कोणी तिथं बसू शकत नाही. तर त्यासाठी त्यांनी तिथं लिहिलेलं असतं की बस मध्ये किंवा बस मधून बाहेर थुंकू नये, म्हणजे जो बसचा परिसर आहे तो आपण स्वच्छ ठेवायला हवा, म्हणून असं त्यांनी संदेश लिहिलेला असतो. तर बघा, आता दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय, बस मध्ये कचरा टाकू नये. काही लोकांना आहे ना मुलांनो, बस मध्ये काय पण खायला घेतात आणि ते खात असतात आणि जर शेंगा खात असतील तर टरफली ती बस मध्येच खाली टाकत असतात. अजिबात ते विचार करत नाही की इथं कचरा होणार आहे आणि तो कचरा आपल्यासाठी सुद्धा घातक असतो. तर मुलांनो, म्हणून इथं असा संदेश दिलेला असतो की बस मध्ये कचरा करू नये. बघा, इथं दिसतंय आपल्याला एक मनुष्य बस मध्ये खातोय आणि त्याची जी टरफली आहे शेंगाची ती खाली टाकत आहे, आपल्याला दिसतंय. आपल्याला सुद्धा असा कचरा जर दिसला तर आपण त्या ठिकाणी बसणं पसंत करणार नाही. तर म्हणून मुलांनो, हे असे संदेश लिहिलेले असतात जेणेकरून त्या लोकांना कळेल की आपण आपली वागणूक कशी असायला हवी. सार्वजनिक ठिकाणी जिथं सर्वांचा वापर असतो तिथं आपली वागणूक कशी असायला हवी. बघा, आता तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय ते. चालत्या वाहनात घाई घाईने चढू अगर उतरू नये. चालती जे वाहन असतं ना मुलांनो, त्याच्यामध्ये जर आपण घाई घाईने चढलं किंवा उतरलं तर काय होतं. ऑलरेडी ऑनलाईन क्लासेसला तुम्ही मला याची उत्तरं दिलेली आहेत. तर मुलांनो, जर आपण घाई घाईने एखाद्या बस मध्ये चढलो किंवा उतरलो तर आपल्या पडण्याची शक्यता असते, ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते. म्हणून चालत्या वाहनातून घाई घाईने आपण चढू किंवा उतरू नये असं तिथं लिहिलेलं असतं, जे आपल्यासाठी चांगलं असतं, आपल्यासाठी चांगलं असतं. धोका आपला टळायला हवा म्हणून त्याने ते तिथं तसं आपल्याला तो संदेश लिहिलेला असतो. ओके, आता बघा चौथ्या चित्रामध्ये एक मुलगा आहे. बघा, तो खिडकीतून बाहेर हात काढून बसलेला आपल्याला दिसतोय. बघा, खिडकीतून बाहेर हात काढून तो बसलेला आपल्याला दिसतोय आणि तिथं खाली काय लिहिलेलंय, चालत्या वाहनातून हात बाहेर काढणे व डोकावून पाहणे धोक्याचे आहे. बघा, चालत्या वाहनातून जर आपण असा हात बाहेर काढला मुलांनो किंवा असं डोकावून जर पाहिलं तर ते धोक्याचं असतं, कारण त्याच्याने आपला ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते. जर एखादी गाडी अशी फास्ट आली आणि आपल्या हाताला जर ठोकून गेली तर आपला हात फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते, किंवा जर आपण डोकं बाहेर काढलं तर आपल्या डोक्याला इजा होण्याची शक्यता असते. म्हणून असा संदेश दिलेला असतो की चालत्या वाहनातून आपण हात किंवा डोकं बाहेर काढू नये. हे झाले आपले हे चार संदेश जे चित्रामधून आपल्याला दिलेले आहेत. आपण चित्र पाहिले आणि त्याच्या खाली लिहिलेले संदेशही पाहिले.
आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघा मुलांनो, खाली दिलेलं आहे, खाली दिलेलं आहे बघा, 200 बॉक्स आहेत आणि त्या बॉक्स मध्ये खाली दिलेलं आहे विना तिकीट प्रवास करणे गुन्हा आहे, विना तिकीट प्रवास करणे गुन्हा आहे। जर आपण बस मध्ये प्रवास करत असलो मुलांनो, तर आपल्याला सगळ्यांना तिकीट ही घ्यायलाच हवं। विना तिकीट कोणीच प्रवास करू नये, कारण तो एक गुन्हा आहे, गुन्हा म्हणजे क्राइम आहे। ओके, अशी सूचना लिहिलेली असते बस मध्ये। आणि आता बघा, आपण जेव्हा रस्त्यावर जात असतो, रोडने जात असतो, तेव्हा खूप साऱ्या अशा पाट्या लावलेल्या असतात। असं तुम्ही ऑनलाईन क्लासेसला मला ऑलरेडी सांगितलं होतं की कोणकोणत्या पाट्या लावलेल्या असतात, तर तुम्ही सांगितलं होतं, तुमच्यापैकी वैद्यने सांगितलं होतं, अजून भरपूर मुलांनी मला सांगितलं होतं, जयजितने सांगितलं होतं की अति घाई संकटात नाही, असं तुम्ही मला बोलले होते, अति घाई संकटात नाही, अशी सुद्धा पाटी आपल्याला लावलेली दिसते। आणि भरपूर अशा पाट्या असतात, त्याच्यापैकी ही एक पाटी जी आपल्याला दिसते, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक। काय सांगितलेलं आहे? मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक। मनाचा ब्रेक म्हणजे मुलांनो, आपल्या मनावर आपण आवर घालायचा आहे, तोच ब्रेक आपल्यासाठी चांगला असतो आणि आपले ऍक्सिडेंट होण्यापासून, अपघात होण्यापासून वाचवत असतो। म्हणजे मुलांनो, जसं आपण नवीन नवीन सायकल शिकलो आणि सायकल जेव्हा शिकतो तेव्हा आपल्याला खूप उत्साह असतो ती सायकल चालवण्याचा, आणि जेव्हा आपण ती सायकल चालवतो तेव्हा काय होतो मुलांनो, आपण अजिबात बघत नाही की सायकलच्या स्पीड काय आहे, कुठे खड्डे आहे, कुठे काय आहे, आपल्याला काहीच दिसत नाही, फक्त काय दिसतं, सायकल आपल्या हातात आहे आणि आपल्यामध्ये असा उत्साह आहे आणि आपल्याला फक्त सायकल अशी किती फास्ट चालवता येईल तितकी चालवायची आहे। त्यावेळेस आपण आपल्या मनावर ब्रेक लावला नाही, आपल्या मनाला ब्रेक लावला नाही, तर अपघात होण्याची शक्यता असते। म्हणून सांगितलं गेलंय मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, असं इथे सांगितलं गेलंय। तर मुलांनो, हे झाले आपले चित्र संदेश, जे चित्रावरून आपल्याला मेसेज दिलेले आहेत। ओके, तर आता पुढे याच्यातले आपण स्वाध्याय पाहून घेऊया मुलांना। खाली स्वाध्याय दिलेले आहेत, ते बघा। ऑलरेडी आपले ऑनलाईन क्लासेसला हे झालेले आहेत, तरी सुद्धा तुम्ही इथं पाहून घ्यायचंय। आता प्रश्न पहिला आहे, बस मधील सूचना व संदेशाचे पालन करा व लिहा, असा पहिला प्रश्न आहे। तर बघा मुलांनो, त्याचं लिहायचंय, एरो करून उत्तर लिहायचंय। पहिलं आहे, विना तिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे, हे बस मधील एक पाटी असते, एक संदेश दिलेला असतो। दुसरं आहे, बस मध्ये कचरा करू नये। तिसरं आहे, बस मधून हात बाहेर काढू नये। चौथं आहे, बस मध्ये धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे। धूम्रपान आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, सिगरेट जे लोक पितात, बिडी पितात, गुटखे खातात, मग थुंकतात, त्याला म्हणतात धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे। आता बघा प्रश्न दुसरा, सार्वजनिक ठिकाणी लिहिलेल्या सूचना वाचा व त्या वहीत लिहा, असं सांगितलं गेलंय प्रश्न दुसरा। चला आता बघूया प्रश्न दुसरा काय सांगितलेलं आहे। सार्वजनिक ठिकाणी आपल्याला काय करायचंय? सार्वजनिक मुलांनो म्हणजे सगळे लोक जिथं जातात त्याला सार्वजनिक ठिकाण असं म्हटलं जातं। जसं गार्डन आहे, गार्डन मध्ये आपण सगळे जातो, थिएटर आहे तिथं आपण सगळे लोक जातो, ट्रेन आहे तिथं आपण सगळे लोक प्रवास करतो, बस आहे तिथं आपण सगळे लोक प्रवास करतो, भाजी मंडई आहे तिथं आपण सगळे लोक भाजी घेण्यासाठी जातो, त्याला सार्वजनिक ठिकाणी असं म्हटलं जातं। तर बघा, पहिलं आहे त्याच्यातलं, बागेत कचरा करू नये। दुसरं आहे, पाण्याचा वापर जपून करावा। तिसरं आहे, ट्रेन मध्ये किंवा बस मध्ये स्वच्छता ठेवावी। चौथं आहे, झाडे लावा, झाडे जगवा। पाचवा आहे, अति घाई संकटात नेई। सहावं आहे, थेंब थेंब पाण्याचा अनमोल ठेवा निसर्गाचा, असा हा दुसरा प्रश्न, आपण याचं उत्तर लिहिलेलं आहे। आता बघा प्रश्न तिसरा, वर्गात भिंतीवर लिहिता येतील अशा सूचना तयार करा।
बघा वर्गात आपल्याला ज्या भिंतीवर येता येतील अशा सूचना आपल्याला तयार करायच्या. ऑलरेडी ऑनलाइन क्लासेसला तुम्ही हे मला सांगितलेलं आहे की वर्गात टीचर आपल्याला काय काय सूचना लावता येतील, त्याच्यापैकीच काही सूचना मी याच्यात लिहून दिलेल्या आहे. बघा, पहिलं वर्गात स्वच्छता राखा. दुसरं, अक्षर सुंदर काढावे. तिसरं आहे, भिंतीवर रेषा मारू नये. चौथं आहे, अभ्यास करताना शांतता राखा. आणि पाचवं आहे, शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करा. ओके, आता बघा प्रश्न चौथा बघूया. काही लोक सूचनांप्रमाणे वागत नाहीत, ते तसे का वागत नसावे? याचे आपल्याला कारण खाली लिहायचे की ते तसे का वागत नसावे, त्याचे कारण आपल्याला खाली लिहायचे. ऑलरेडी ऑनलाइन क्लासेसला मी तुमच्या जवळ याच्याबद्दल संवाद साधला होता, म्हणजे तुमच्याजवळ चर्चा केली होती आणि त्या चर्चेतून आपण हे लिहिलेले आहेत उत्तर. पहिलं आहे, काही लोकांना आपल्या सार्वजनिक मालमत्तेविषयी अजिबात आस्था वाटत नाही. दुसरं, काही लोक स्वार्थी असतात, फक्त स्वतःचाच ते विचार करतात. तिसरं आहे, काही लोक अशिक्षित असतात, त्यांना वाचता येत नाही. समजलं मुलांना? या सर्व कारणांमुळे काही लोक सूचनांप्रमाणे वागत नाही. हे झालं त्याचं उत्तर. तर कळलं मुलांना आपल्याला चित्र संदेशा पाठ कसा आहे तो? तर आता तुम्ही सुद्धा सूचनांचे पालन करायचे, कारण सार्वजनिक ठिकाणी आपण सगळे जात असतो. जर आपण सूचनांचे पालन केले तर ती जागा, तो परिसर स्वच्छ ठेवण्यास आपल्या सर्वांना मदत होईल आणि आपल्याला तिथं जायला पुन्हा पुन्हा आवडेल. असा हा परिसर आपला स्वच्छ ठेवायचा आहे आणि चित्र संदेशाचं पालन करायचंय. तर मुलांना, आपण आता उद्या नंतरच्या आपल्या या व्हिडिओला भेटूया. तो पावेतो. धन्यवाद.